तगड़ा जाए। ए दादा ऐसा है, चल 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 चल। टू बाईकला आता ट्रेननी जाणार आहे आम्ही, तर उन्हाचा प्रवास होता म्हणून नाहीतर आम्ही बाईकचा प्लॅन केला होता, तर हीट एवढी आहे की गाडीने जायला मजा नाही येणार म्हणून आम्ही ट्रेननी जातो आहे। भेटूया आता बाईक काढायला डायरेक्ट। तर स्टेशनला आता पोहोचतो आहे आम्ही, आता सी एस टीची गाडी पकडून आम्ही उतरलो आहे आता बायकला स्टेशनला। तर आता आम्ही चाललो आहे स्टेशनवरून झूला जायसाठी, मोस्टली 5 to 10 minutes आहे वॉकिंग। सो आता मॅप दाखवतो असत आमच्यावरती किती मिनटं आम्ही पोचतो ते। ठीक आहे, भेटूया आपण पुढे, चला। पोचलो बायकडा झूला, ॲक्स्ट्रीमॅक्स 10 minutes होते, आम्ही जरा 20 minutes घेतले अजून, कारण की आम्ही जरा नाश्ता वाश्ता पण केला जरा येताना। सो हे बघा मॅडम जरा चालत आहेत, गर्दी आहे, आता वेकेशन स्टार्ट झालेत ना म्हणून ते आता गर्दी असणारच। आता बघूया, आता तिकीट काउंटरवर जातो, तिकीट काढतो आणि तुम्हाला मग सांगतो सर्व काय असून। हे सर्व रेट्स दिलेले आहेत, अडल्टची 50 rupees आहे, चाइल्ड लोकांची 25 आणि फॅमिलीचा 100 rupees आहे। सो हा एंट्री गेट आहे आता आणि हा एक्झिट गेट आहे, इथून जायचं आहे आणि इथून यायचं आहे। आता बघूया, सध्या लाईनीत गेली आहे, आता लाईन लावायला लागते अशी, आज गर्दी आहे। एक मॅप आहे झूचा, त्याच्यात सर्व लिहिलेलं आहे की कुठला प्राणी कोणत्या नंबरवरती आहे। सो आता कुठले लक्षणीय झाड म्हणजे काही लक्षणं आढळतील तुम्हाला त्या झाडांमध्ये लक्षणीय। बघा हे तिकीट काउंटर आहे आणि त्याच्या पुढे काय चालू आहे, तिथून आतमध्ये गेल्यानंतर ह्या साईडला आपल्याला वळलो आम्ही, जिथे आता आम्ही वळलो आहे तिकडे। आता या साईडला एलिफंट आहे, लायन आहे, वुल्फ आहे, बियर आहे, लेपर्ड आहे, पाणी आहे, चाइल्ड स्पेस केअर आहे। बघू आता, मस्त वाटतं इथे, ग्रीनरी ग्रीनरी फुलिंग, हवा पण छानच आहे, किती ग्रीनरी आहे।
हे इथे एलिफंट आहे बघा, दिसते का तुम्हाला? हे बघा एनिवेल, आपला एलिफंट बाहेर आलाय. हॅलो, आता सध्या एकच आहे वाटतं इथे. गाईज, आम्ही हत्ती बघितला, लायन नाही आहे इथे. आम्ही स्टाफला पण विचारलं, त्या लोकांनी आम्हाला साफ उल्लू बनवलेला आहे. 50 रुपये गेले माझे, 50 रुपये पर हेड तिकीट आहे. आणि हत्ती तर आहे, एलिफंट, पण लायन नाही. लायन बघायला खास तुम्ही येणार असाल तर येऊ नका, कारण की लायनच नाही आहे इकडे. आजच्या दिवशी आहे की नाही माहिती नाही, तर किती दिवसानंतर ते पण बोलू नाही शकत, पण येऊ शकतो कधीतरी. आने वाला तर असा आमचा थोडासा लिटरल पचका झालेला आहे. पहिला पडाव, प्राणी झोपायच्या अगोदर आम्ही थोडेसे प्राणी बघून घेतो. पहिला पडाव. काळा काळा काहीतरी दिसतोय पण तो. हे ते हे ते किते हे बाबा, ते असल्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिली आहे की त्याचा पुढचा पाय हा थोडासा शॉर्ट असतो आणि मागचा पाय हा थोडासा मोठा असतो. मग तो नाक बंद करून राहू शकतो बऱ्याच वेळा, त्याच्यामुळे तो वाळूच्या ढिगांमध्ये पण राहू शकतो बऱ्याच. म्हणजे इथं जे आहे ते सगळं व्यवस्थित असं एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्या केसांबद्दल, त्याच्या दातांबद्दल, आणि तो शॉर्ट पायांचा वगैरे असं हे सगळं माहिती दिलेली आहे. आणि तो बघा, तो बघा चाललाय बघा, दिसते का? हॅलो, एक तो तिथे आहे आणि एक इथे आमच्या समोर आहे. टायगरचा इलाका आहे, टायगर ही नाही आहे. गेला काय माहिती, झोपलाय वाटतंय आपण, आहे की नाही ते पण नाही माहिती. इथे कॅफे एरिया पण आहे खायसाठी. पंजाबी समोसा, दोन समोसे आहेत 40 रुपयाला, सँडविच आहे 140 ला. तर आम्ही सध्या नाश्ता करून आलो आहे, बाय. हे काय चाललंय काय समजत नाही सध्या. चांगल्यापैकी मसाज चालू आहे इथे, सेशन. हे बघा,
हो श्रद्धा इथे एंट्री करताना. अरे बापरे मी कसं येऊ. हां अटकला चष्मा अटकलेला माझा. असं वाटतं थायलंड वगैरेला आलोय सिंगापूरला असं आलोय असं फील येते. वा वा अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे 100 रुपयामध्ये. रस्त्यावरच आहे. ए दादा कसं आहे. चल 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 हरवला काय. तर या प्रकारे आमचा झू बघून झाला आहे. तर आता आम्ही चाललो आहे जरा जेवायला. आम्ही खाल्लेला नाश्ता पण दादा जिरला आता एवढा फिरला झूमध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता किती छान छान आहे. चांगलं आहे. तुम्ही पण या फॅमिलीला घेऊन या मुलांना घेऊन या आणि एन्जॉय करा मस्त. चला भेटूया जरा जेवताना. आता आम्ही जेवायला आलो आहे परशन दरबारमध्ये. मॅडमने अंडा राईस मागवले अंड्या बिर्याणी. माझी चिकन बिर्याणी आहे रायता. चला बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.